महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. नवी मुंबईमधील आरपीआय आठवले गटाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यात नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी महेश खरे यांची निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महेश खरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, नवी मुंबईतील सामाजिक प्रश्नांना सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच नवी मुंबईतही MIDC मधील क्षेत्रात स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी काम करणार. तसेच सध्या वादात असलेल्या हॉस्पिटलच्या भूखंडाबाबत RPI ही जे लोकांच्या हिताच्या निर्णयासोबत असेल असे खरे यांनी सांगितले. मुंबईतले जुने कार्यकर्ते आहेत त्यांना आठवले साहेबांनी काहींना प्रमोशन दिलेलं आहे आणि जी काही जुनी राहिलेली आहेत त्यांना नवी मुंबईमध्ये सल्लागार समावेश करून जुन्याचा अनुभव आणि नव्याने उभारी घेणार आहे त्यांना पुशअप बॅक करण्याचंच का जुनी लोक करणार आहे. नव्या मुंबईतल्या प्रत्येक होत करू गरजू शैक्षणिक दर्जा असो, आरोग्य असो, सामाजिक क्षेत्रातले प्रत्येक प्रश्न असेल त्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवणार. आम्ही जरी सत्तेत सहभागी असलो तरी आरोग्याचा प्रश्न नवी मुंबईत फार मोठ्या प्रमाणात आहे. नव्या मुंबईमध्ये जेवढे हॉस्पिटल आहे त्या सर्व हॉस्पिटलामध्ये कमर्शियल मोठ्या प्रमाणात चाललं आहे. ते कमर्शियल कुठेतरी थांबलं पाहिजे, महानगरपालिकेने त्यांना चाप लावलं पाहिजे. जर तुम्ही त्यांना शिडकोने महापालिकेने जर त्यांना भूखंड दिलेला आहे त्या कुठल्या बेसेस भूखंड दिलेला आहे की नवी मुंबईकरांचे जे प्रश्न आहे त्यावर त्यांना सूट देणार आहात की नाही. एक दुसरा मुद्दा असा आहे, नवी मुंबईमध्ये जे हॉस्पिटल आता महानगरपालिकेने बांधलेले आहेत ते अत्यावेत तंत्रज्ञानाचे जे आणि KM सारखे जे हॉस्पिटल आहेत जे नवी मुंबईची लोकं की KM ला न जाता ते नवी मुंबईत त्यांचा इलाज करतील अशा प्रकारचे अत्याधुनिक यंत्रणा वापरून नवी मुंबई महापालिकेचे जेवढे आरोग्य सेवा आहेत त्या चांगल्या प्रकारे कराव्या अशी आमची मागणी आहे. लोक आहेत ती उद्योगधंद्यांना जर सरकारने प्राविण्य दिलं तर नवी मुंबईतले बरेचसे बेरोजगार आहेत ते बेरोजगार सामावून जातील. पण उद्योगाला प्राधान्य महाराष्ट्र शासनाने करावं त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही अगोदरच्या कमिशनला हे पत्रव्यवहार केलेले आहेत. पवार साहेबांना पण निवेदन दिले त्या ज्यावेळेस उद्घाटन आलं ते त्यावेळेस आम्ही निवेदन दिलं असताना शरद पवार अजितदादा ह्या सगळं त्यावेळेस पत्रसुद्धा केलेलं आहे. फक्त एवढंच आहे की प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येक कमिशनर बदलवतो त्यामुळे वेळ होत चाललेला आहे. पण आम्ही पाठपुरावा करणार आहोत. यावेळेस आम्ही काही कमिटी आमची फार ताकदवार कमिटी आहे. हे तुम्हाला पाहतायत यांनी बरेच पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना अनुभव मिळालेला आहे. त्या अनुभवाचा फायदा ह्या समाजाला. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.